आज आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आदर केला पाहिजे असे म्हणत बीड मध्ये होणारा जातीवाद दुर्दैवी आहे, महाराष्ट्रात जातीय सलोखा असायला पाहिजे असे म्हणत ओबीसी समाजाचा या ठिकाणी मुद्दाच येत नाही, ओबीसींचे काय केलेले आहे, तसेच विदर्भात सर्व मराठी कुणबी आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व मराठी कुणबी आहेत, मराठवाड्यामध्ये देखील सर्व मराठी कुणबी असायला हवे अशी मागणी आहे. त्यामध्ये ओबीसींचा कुठे प्रश्न येतो, उलट ओबीसीने स्वागत करायला पाहिजे असे देखील यावेळी दानवे हे म्हणालेत. पाहूया. या महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे. जातीय सलोखा सगळ्याचा महाराष्ट्रात राहिला पाहिजे. हा फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी मला वाटतं सर्वांनी सोबत राहण्याची आवश्यकता आहे. जो लढा जो समाज लढतो त्या लढ्याच्या आंदोलनाचा आपण आदर केला पाहिजे, परंतु आपण कोणाच्या विरोधात नाही राहिले पाहिजे असं माझं मत आहे. आज ओबीसी तिथे आंदोलकांनी मज्जाव केला, मात्र ते तिथे आता बैठका घेणार आहेत, हे असं सगळं सुरू आहे म्हणजे एकमेकांना. मला असं वाटतं ओबीसींचा काही त्याच्यात मुद्दाच येत नाही ना. ओबीसींचं कुठं काय केलेलं आहे? हे पहा, विदर्भामध्ये सगळे मराठी कुणबी आहे, उत्तर महाराष्ट्रात सगळे मराठी कुणबी आहे, मराठवाड्यात कुणबी असावे अशा प्रकारची मागणी, त्यात ओबीसींचा काय प्रश्न आला? उलट ओबीसींनी स्वागत केलं पाहिजे, ओबीसींची संख्या वाढेल. हे पहा, जे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे याचा आदर केलाच पाहिजे. आणि ते उपोषणाला बसलेले सरकारने वाशीला मोठा गुलाल अंगावर घेऊन त्यांच्या हातात एक सर्क्युलर दिलं होतं, त्याचं पुढं काय झालं हा प्रश्न जरांगे पाटलांचा आहे. आणि मग सरकारने निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने धुळफेक केली का हा प्रश्न आहे. आणि मग जरांगे पाटील एक लढाऊ नेतृत्व आहे, मला वाटतं त्यांची भेट घेतली पाहिजे. म्हणून मी चाललो. आणि आज ही जरांगे पाटलांच्या आंदोलनात जो लाठीमार झाला होता, आई बहिणीवर हल्ले केले गेले होते, लहान मुलांना मारलं गेलं होतं, त्याचं काय झालं? सरकारने किती वेळ सांगितलं गुन्हे वापस घेणार, झाले का गुन्हे मागे? तर नाही घेतले. मग मराठा बांधवावर हा अन्याय का, अत्याचार का, हा प्रश्न विचारून नाही का तर विचारणार. हे पण सरकार फक्त राजकारण करतं, सरकार फक्त धूळफेक करतं, सरकार कोणताही निर्णय घेत नाही. या सरकारमधील मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, एकीकडे मुख्यमंत्र्याची एक भूमिका तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याची दुसरी भूमिका आहे. आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये मराठा समाजाचा एक अन्याय अत्याचाराचा कळस या सरकारच्या काळात वाढतो आहे. मला असं वाटतं ज्यांनी तक्रार केली ते ज्येष्ठ नेते आहेत. नेत्यांनी तक्रार केली असेल, मी काय मोठा नेता नाही, ते ज्येष्ठ नेते आहेत. तक्रार केली असेल तर मी काही तक्रारीला तक्रारींना उत्तर देऊ शकत नाही, कारण मी लहान आहे.